शिराज शहर पोलीस स्टेशन समोरच भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांचं पार्किंग सामान्याला एक न्याय आणि पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना एक न्याय, दुटप्पी भूमिका डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा आरोप. नो पार्किंगचा बोर्ड असून ही पार्किंग MIM चे जिल्हाध्यक्ष संतप्त. मिरज शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी चारचाकी गाड्यांचं पार्किंग करून पोलीस ठाणे परिसर व्यापून टाकला होता. MIM चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी यात संताप व्यक्त करत बेकायदेशीर पार्किंग बाबत पालकमंत्र्यांना जबाबदार धरले. पोलीस ठाण्याचे 20 मीटर आवारात वाहन पार्किंग मनाई करणारा फलक लावलेला असताना त्यात जवळच वाहने पार्किंग करून भाजप कार्यकर्त्यांनी आदेशाचा भंग केलाय. वाहन नियम सामान्य नागरिकांना एक न्याय आणि पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना एक न्याय, दुटप्पी भूमिका सहन केली जाणार नाही असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलाय. पालकमंत्र्यांना कार्यकर्त्यांच्या साठी वेगळ्या ठिकाणी पार्किंग सोय करावी, बेकायदेशीर पार्किंग वर वेळीच कारवाई झाली नाही तर एकाही रिक्षावाल्यांना 1 रुपयाचे दंड भरू दिले जाणार नसल्याचा इशारा यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलाय. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरज शहर पोलीस स्टेशन समोरील कार्यालयासमोर मिरज शहर पोलीस ठाण्याकडे जाणारा जो आतला मार्ग आहे, या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाणारा मार्ग बंद करून या त्यांच्या जो जे काही PA आहेत मोहन वनकंडे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलवून ह्या गाड्या पार्किंगमध्ये लावून पूर्ण रस्ता पॅक केलेला आहे. आज सर्वसामान्याला एक न्याय आणि मंत्र्यांचा PA आणि मंत्र्यांना एक न्याय, कुठंतरी हे दुजाभावाचं वातावरण दिसतंय. आज रिक्षावाल्यानं जर चुकीच्या ठिकाणी रिक्षा लावली तर त्याला दंड केला जातो. मग ह्या पोलीस स्टेशन समोर अधिकृत पार्किंग आहे का? समोर 20 मीटर पार्किंगचं नो पार्किंगचा बोर्ड लावलाय पोलीस स्टेशन समोर, तरी सुद्धा इथं पार्किंगच्या गाड्या आहेत. मग ह्या सुरेश भाऊ खाडेंची दहशत हा UP-Bihar नाही. जर तुम्हाला तुमच्या पार्किंग गाड्या करायच्या असतील तर पार्किंगसाठी वेगळ्या ठिकाणी नियोजन करा. हे सध्या रमजान महिना सुरू आहे, लोकांना ईदसाठी खरेदीला मार्केटला यावं लागतं आणि ह्या अशा प्रचंड यांच्या मोठ्या पार्किंगमुळे सर्वसामान्य मुस्लिम समाजातील असेल किंवा बहुजन समाजातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. आज पोलीस स्टेशनमधून मला बाहेर पडत असताना गाडी कसा काढायचा हा प्रश्न पडला. ही सुद्धा गाडी ह्या साईडला होती, त्याने आता पत्रकार बांधव आल्यामुळे स्वतःची गाडी काढली. मी आव्हान करतोय माननीय जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांना की या जिल्ह्याचा पालकमंत्री असू दे किंवा एखादा सामान्य नगरसेवक असू दे किंवा कोणही असू दे, सर्वांना आपण एकच न्याय द्यावा आणि अशा पद्धतीने इथं बेकायदेशीर जे काही पार्किंगला गाड्या उभ्या आहेत त्या सगळ्यांच्यावर आपण दंड आकारावा. अन्यथा एकाही रिक्षावर कारवाई केल्यानंतर दंड आकारल्यानंतर एकाही रिक्षावाल्याला मी दंड भरू देणार नाही, अशा पद्धतीचं जाहीर आव्हान देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.